नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं. प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं आणि ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्याला ठाव असतं. मंडळी, गाव हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आणि अतिशय आपुलकीचा असा विषय आहे. त्यामुळे कितीही आपण मुंबईमध्ये राहिलो, ऐशोआरामात राहत असलो, तरी देखील या गावची ओढ प्रत्येक चाकरमान्याला नेहमीच वाटत राहते. गाव गाव म्हटलं की डोळ्यापुढे येतं ते म्हणजे शांत आणि निसर्गरम्य वातावरण. गावाकडचं आपलं जुनं घर, जुनी शाळा, मोठमोठी झाडं, हिरवगार शेत आणि गावामधून जाणारे छोटे छोटे रस्ते आणि या सगळ्यांचं नियमन करणारी एक महत्वपूर्ण यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचं कामकाज जर चालतं त्यामध्ये महत्वाचा सहभाग असतो तो म्हणजे सरपंचाचा. खर तर आता आतापर्यंत या क्षेत्रामध्ये या पुरुष सरपंचांचं वर्चस्व होतं, पण आज काळ बदललाय आणि 73व्या घटना दुरुस्तीनुसार आज ग्रामीण महिला सरपंच म्हणून दाखल झालेल्या आहेत. आणि याही क्षेत्रामध्ये हम भी कुछ कम नाही असं म्हणत आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. त्याच संदर्भातला आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे यशोगाथा महिला सरपंचांची. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपण असंच तज्ज्ञ व्यक्तिमत्व या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आपल्या पहिल्या महिला सरपंच आहे तर प्रांजल वाघ मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मनपूर्वक धन्यवाद. मॅडम बद्दल सांगायचं तर मॅडम नागपूर जिल्ह्यातील कडोली या गावच्या सरपंच म्हणून काम करतायत आणि लोक आणि शासन यांच्यामधला दुवा मॅडम बनलेल्या आहेत. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत लता गोळे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपलंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅडम बद्दल सांगायचं तर सातारा जिल्ह्यातील भालेघर गावच्या त्या सरपंच आहेत आणि लोकांशी अतिशय प्रेमाने वागून तो दुवा मॅडम देखील बनलेल्या आहेत. एक महिला सरपंच म्हणून नेमकी कोणती कामं करावी लागतात, कोणत्या अडचणी येतात, कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो ह्या सगळ्याच गोष्टींबाबत आपण दोघींशी चर्चा करणारच आहोत. पण यामध्ये आपण जर सहभागी झालात आम्हाला नक्कीच आवडेल. सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490805050 आणि 2498805050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी त्याचप्रमाणे मोबाईल धारक आणि कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या दोन महत्वाच्या सूचना, कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल. आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे त्यामुळे आपले प्रश्न हे विषयाला अनुसरून नेमके असावेत अशी नम्र विनंती. चर्चेला सुरुवात करूया. प्रांजल मॅडम, मला पहिल्यांदा तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण विकास आपण जेव्हा म्हणतोय त्या ग्रामीण विकासामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका खूप महत्वाची असते. कसं चालतं हे ग्रामपंचायतीचं काम, काय सांगाल? ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यात ग्रामीण भागाशी निगडित म्हणजे एकंदरीत ग्रामीण लोक, त्यानंतर ढोर गुर, एकंदरीत ग्रामीण जे येतं त्यात सगळ्यात आपल्याला त्या विषयावर काम करायचं आहे. त्यात तुमच्या शाळा, अंगणवाड्या, बालक, महिला, पुरुष, शेत्या, आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक बाबींवर आपण ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतो. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 29 मुद्दे याविषयी दिलेले आहेत आणि आपण याची नोंद प्रत्येक वेळी वार्षिक आराखड्यामध्ये करत असतो आणि त्यानुसार आपण ग्रामपंचायतीची कामे करत असतो. नक्कीच. मॅडम, तुम्हाला मला विचारायचं की आता ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची असते, त्याचप्रमाणे जेव्हा ग्रामपंचायतीचं काम चालतं त्यावेळेला सरपंचाची भूमिका ही महत्वाची आहे, तर सरपंचाने कोणती कामं करावीत अशी अपेक्षा असते किंवा तुम्ही कोणती कामं करता, काय सांगा? हा नक्कीच, सरपंचाची भूमिका महत्वाचीच असते कारण सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. गावातल्या लोकांना समजून घेऊन त्याने गावचा कारभार करायचा असतो. शाळेतील शिक्षकांवर, मुलांना सांगून काम करायचं असतं. गावच्या विकासासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे,
त्यांना एकत्र घेऊन ग्रामसभात चर्चा केली पाहिजे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या दूर केल्या पाहिजेत, सरपंचाची भूमिका आहे. शिवाय महिलांसाठी काही उपक्रम शासनाचे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. याशिवाय शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. एकूणच गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचाची ही भूमिका खूप महत्वाची असते. म्हणजे मला असं वाटतं की सरपंच आणि लोकांमध्ये मिळून मिसळून काम केलं तर लोकांच्या काय अडचणी आहेत ते चांगल्या प्रकारे समजू शकेल. प्रांजल मॅडम, तुम्ही आता सरपंच म्हणून इतके वर्ष काम करताय, तर कोणाची तुम्हाला मदत होते किंवा तुम्ही एकंदरच कामाचं विभाजन कसं करता? ग्रामपंचायतीमध्ये काम करताना सरपंच हा एकटा नसतोच. अख्खा गाव किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना त्यांचे कर्मचारी, एकंदरीत पूर्ण लोक, आपली ज्येष्ठ मंडळी ही आपल्याला साथ देत असतात. त्यानुसार आपलं काम चालतं. कुणीही एक गावाचा विकास करू शकत नाही. कामाचं विभाजन म्हटलं म्हणजे काम नुसतं एक सरपंचच करत नाही, आणि म्हणजे शासनाकडून सरपंचाच्या मदतीला एक व्यक्ती नेमलेला असतो, त्याला म्हणतात ग्राम सचिव. सचिवाच्या मदतीने आणि सरपंचाच्या मदतीने गावाचा म्हणजे जो काही गाडा आहे तो ओढला जातो. आणि त्यात सचिवाच्या मदतीला आणि सरपंचाच्या मदतीला एक प्रिया सॉफ्ट कंपनीचा एक पोर्टल आहे, तर त्यासाठी कम्प्युटर ऑपरेटर असतो. त्यामुळे पूर्ण जी कामं आहेत ग्रामपंचायतीची ती सगळी ऑनलाईन व्हायला मदत होते, आणि कामात पण छान पारदर्शकता आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत एकटा व्यक्ती विकास करू शकत नाही. प्रशासक हा सरपंच आहे, पण सरपंचाच्या मदतीला एकंदरीत पूर्ण गाव आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे लोकांना सावली देण्यासाठी ऊन तुम्हाला झेलावं लागतंच आहे सरपंच म्हणून. नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्हाला विचारायचं की ग्रामीण विकासामध्ये आजही स्त्रिया ज्या आहेत त्या चूल आणि मूल या एका चौकटीमध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत आहे, तर असं सगळं असताना या क्षेत्रामध्ये वळावं किंवा सरपंच व्हावं असं नेमकं तुम्हाला का वाटलं? काय कारण आहे का त्याच्यामध्ये? तसं बघितलं तर आज स्त्री कुठेच मागं राहिलेली नाही, प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली. एकही क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रात स्त्री मागं राहिलेली. आमचं गाव तर डोंगरावर आहे अगदी, मग आमच्या गावातल्या स्त्रिया मागं का राहतील? आमच्या गावातल्या स्त्रिया मागं का राहतील? मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी गावातल्या लोकांनी मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करेल. सोनं करेल. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि मग मला म्हणून तुम्ही हे काम चांगल्या यशस्वीपणे करताय. माझ्या स्वप्नातलं सुंदर गाव मला बनवायचं आहे म्हणून मी खूप छान स्वप्न मॅडम तुम्ही बाळगलेलं आहे, आणि आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या बरोबर आहेतच. प्रांजल मॅडम, साधारणपणे कोणत्याही शासकीय पदावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा सरकारकडनं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, तर तुम्ही जेव्हा सरपंच म्हणून निवडून आलात किंवा ह्या पदावर तुम्ही काम करताय तर सरकारतर्फे तुम्हाला काही ट्रेनिंग दिलं गेलं का, आणि ते किती काळाचं होतं आणि एकूण कसं होतं आम्हाला स्वरूप सांगा ना, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. शहराकडच्या लोकांना काय सांगाल? सरपंच म्हणून नियुक्त झाल्यानंतर लगेचच 2 महिन्यांनी यशदा पुणे मार्फत सरपंचांचं ट्रेनिंग असतं. फक्त ट्रेनिंग देण्याची जी जागा असते ती बदलते, कधी वर्धा कधी नागपूर, म्हणजे आमच्या भागातलं कधी नागपूरला असते कधी वर्धेला असते. आणि एकंदरीत हे ट्रेनिंग म्हणजे वेळ असतो 3 दिवसाचं 4 दिवसाचं हे प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षणात अतिशय सुंदर रीत्या आपल्याला शिकवलं जातं, कारण नवीन आपण जेव्हा या चूल आणि मूल तुम्ही आधीच बोलल्या की आपला विषय ठरलेला आहे, तर त्यात जोपर्यंत आपल्याला ट्रेनिंग दिलं जात नाही किंवा सरपंचपद काय आहे हे तज्ञांकडून आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला काम करणं कठीण जातं. तर मला निश्चित सांगायला खूप आवडेल की आमचं दत्तपूर वर्धेला ट्रेनिंग झालेलं होतं, त्यात पुष्पलता भोरे मॅडम आणि साबळे सर यांनी आम्हाला अतिशय सुंदर रीतीने सगळं समजावून सांगितलं, आणि आजही मला मी म्हणेन की त्यांची फार मदत होते. एकंदरीत सगळे जे प्रशिक्षक आपले आम्हाला प्रशिक्षण देतात, मी तर यशदाला खूप मोठं थँक्यू म्हणेन, आणि आम्हा लोकांना सक्षम करण्यामध्ये खूप मोठा तुमचा हात आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते इथे. नक्कीच मॅडम, तुम्ही जेव्हा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारलीत त्यावेळेला तुमच्या समोर कोणत्या अडचणी होत्या की बाबा मला ह्या अडचणींमधना मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, कोणत्या समस्या कोणत्या अडचणी होत्या काय सांगाल?
2015 दरम्यान मी 15 साली मी सरपंच झाले. मी जेव्हा निवडून आले तेव्हा मला गावचा कारभार गावात आणायचा होता. तो गावाच्या बाहेर होता, म्हणजे आमचं गाव डोंगरावर असल्यामुळं गावचा कारभार सगळा दुसऱ्या गावात चालत होता. ग्रामसेवक दोन दोन तीन तीन महिने म्हटलं तरी ग्रामसेवक गावात येत नव्हते. दुसरा प्रश्न दुसरा आहे की मला रस्ता आमचा बारमाही करायचा होता. डोंगरातनं घाटातून रस्ता असल्यामुळं तो रस्ता मला बारमाही रस्ता डांबरीकरण करायचा होता. त्यातला काही भाग वन विभागातून जात होता, वन विभागातून परवानगी मिळवायची होती. तो एक होता. तिसरी गोष्ट, स्मशानभूमी नव्हती आमच्या गावाला, स्मशानभूमी नव्हती. ती स्मशानभूमी मला पूर्ण करायची होती. पाण्याच्या काही समस्या होत्या, त्या दूर करायच्या होत्या. मग हे सगळं तुम्ही जे सांगताय ते करताना थोडी भीती वगैरे काही वाटली का, एक महिला म्हणून काही? हो, खूप भीती तर होतीच, कारण मी तर पहिल्यांदा सरपंच झाले. शिवाय म्हणजे कुठं भेटायचं, कुणाला भेटायचं, हे दडपण होतं की आता आपण सरपंच झालोय, सरपंच झालोय फक्त गावात माहितीये, पण बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं, पुढं काय करायचं, हे काय माहीत नव्हतं. मी आमच्या अगदी माझे मिस्टर शिक्षक आहेत, त्या सरांना घेऊन आता काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्यांची साथ मिळाली, गावातल्या लोकांची खूप साथ मिळाली, गावातल्या लोकांनी खूप सहकार्य केलं, आणि अशा ह्याच्यात मी माझ्या मी समस्या म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचा अनुभव तुम्ही घेताय. कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे, अरुण राठोड बोलतायत अकोल्याहून. नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, हा बोला. मला मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या गावामध्ये जे काही योजना येतात मॅडम, त्याच्यामध्ये काँग्रेटीचे जे काही योजना येतात, त्याच्यानंतर त्या योजनाचे काम पूर्ण न झाल्यास म्हणजे आम्ही सामान्य नागरिकांनी काय करायला पाहिजे की बा हे जे योजनाचं काम झालेलं नाहीये, तर आम्ही सरपंचाकडे गेलो होतो किंवा की ते म्हणतात की प्रोसेसमध्ये आहेत, आणि आम्हाला फक्त ऑनलाईनमध्ये दिसले राहतात की 2018 आणि 2019 एवढ्या एवढ्या योजना आलेल्या आहे, एवढी एवढी अमाऊंट सरकारकडून मिळालेली आहे, पण ते काम कागदी म्हणजे अॅक्च्युअल मध्ये करत नाहीत, मग त्याच्यावरती आम्ही काय सामान्य नागरिकांनी काय करायला पाहिजे? धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. मॅडम अरुणजींनी प्रश्न विचारलेला आहे की योजना शासनाच्या असतात हे आपल्याला कळतंय, पण त्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्याला कळतं की योजना आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे दाद मागायची, फिर्याद कोणाकडे करायची, काय सांगा? प्रथमतः तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा जनतेतून किंवा गावातून एखादी समस्या सरपंचपर्यंत जेव्हा येते तेव्हा ती म्हणजे गव्हर्नमेंटपर्यंत किंवा सरकारपर्यंत घेऊन जाईपर्यंत त्याला एक प्रोसेस असते. लगेच आपण ग्रामसभेला किंवा मासिक सभेला एखाद्या गोष्टीची तक्रार केली की आमच्याकडे नाली नाही आहे किंवा रस्ते आम्हाला हवे आहेत किंवा एकंदरीत गावाविषयी कोणत्याही, तर ती आपण पुढे म्हणजे जेव्हा देतो तर त्याला एक विशिष्ट कालावधी लागतो. त्याच्यामुळे त्या गोष्टीला 4 महिने लागू शकतात, 6 महिने लागू शकतात किंवा 1 वर्षही लागू शकतो. कधी कधी निधी अवेलेबल नसतो. निधी असल्यानंतरही काही, जसं एखादा तुमचं काम मंजूर झालं, एखादा रस्ता किंवा एखादा गटार मंजूर झालं तर आपण ते करेपर्यंत किंवा एखादा इलेक्शनमध्ये आलं तर ते थांबतं काम. त्याच्यामुळे तो सगळा दोष आपण सरपंचाला किंवा म्हणजे अख्ख्या कमिटीला देऊ शकत नाही, तर त्याची आपण वाट पाहावी. आणि सरपंचांचं हे काम आहे की जर एखादं काम आपण हाती घेतलं तर त्याचा पाठपुरावा सतत करणे आणि तो कसं आपण मार्गी लावणे याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. निदान 4 महिन्याचा तरी कालावधी आपण सरपंचाला द्यायला पाहिजे आणि सरपंचांनी ते पुढे सांगायला पाहिजे, म्हणजे समजावून सांगता आलं पाहिजे जनतेला की का वेळ लागतोय, त्याला कुठे थांबलंय ते. म्हणजे मला वाटतं दोघांमध्ये जर व्यवस्थित विचार विनिमय झाला तर नक्की त्याच्यामधना मार्ग निघू शकेल. आपण या विषयावर चर्चा करायचीच आहे, परंतु फोनद्वारे आपण जोडला जाणार आहोत एका सरपंचांशी ज्यांचं नाव आहे अफरोजा नावलेकर, जिल्हा सिंधुदुर्ग आणि नांदगावच्या त्या सरपंच आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
मॅडम, यशोगाथा महिला सरपंचांची हा आज आपला विषय आहे आणि दोन सरपंच या ठिकाणी आहेत आणि आपण देखील नांदगावच्या सरपंच आहात, तर महिला सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतं, कसा अनुभव आहे तो काय सांगाल? खरं तर महिला सरपंच म्हणून खूप चांगला अनुभव मला मिळालेला आहे. 65 वर्षांनी एक मुस्लिम समाजची महिला आमच्या ह्या सरपंच पदावरती कार्यभार सांभाळत आहे आणि हे खूपच मला प्रेरणादायी आहे. आणि लोकांनी माझ्यावरती हा टाकलेला विश्वास आणि तो मी सार्थकी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. मॅडम, आता आपण ना हल्ली महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण हा शब्द पुन्हा पुन्हा ऐकतोय, तर त्या दृष्टीने तुम्ही कोणती पावलं उचलताय किंवा कशा प्रकारे कार्य करताय एक सरपंच म्हणून, काय सांगाल? हा ठीक आहे. महिला सरपंच म्हणून मी महिला सक्षमीकरणासाठी जास्त भर दिलेला आहे. जसं आपला आता ग्रामपंचायती 14 वित्त आयोगाचा जो निधी आहे त्याच्यातून महिलांना शिवण क्लास देणे, तसेच गरोदर मातांचा जो कौतुक सोहळा आहे, ज्या महिलांना गरोदर मातांचा कौतुक सोहळा करत नाहीत किंवा कोणत्या लाभार्थी म्हणजे त्यांना तो लाभ मिळालेला नाही, त्यांचा एक कौतुक सोहळा मी 14 वित्त आयोगातून घेतला. तसेच मुलींचा जन्म, मुलींचा आता हे मुलींचा स्वागत करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडून त्यांना एक एक भेट वस्तू दिले. तसेच आमच्या गावचे जे ग्रामस्थ आहेत, महिला पुरुष सगळ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच आणि पर्यंत ओपन ज्या महिला आहेत त्यांनाही या शिवण क्लासच्या सक्षमीकरणासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनाही शिवण क्लासचे 6 महिन्याचे कोर्स दिलेले आहेत. तसेच कुक्कुटपालनावरती पण भर दिलेला आहे. अशा प्रकारे अनेक योजनातून मी त्यांना महिलांना, आमच्या गावात प्रथम बचत गट नव्हते, खरं मी सरपंच झाल्यापासून महिलांचे 50 बचत गट झालेले आहेत गावात आमच्या. आणि महिलांचा ग्रामसभेत सहभागही असतो, त्यामुळे त्यांनाही वाटायला लागलं की आपण ग्रामसभेत जावं किंवा ग्रामपंचायतीत जावं, प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मॅडम, सरपंच म्हणून महिला आल्यानंतर महिलांच्या अडचणी समजणं सोपं झालं असं तुम्हाला वाटतंय का? हो हो, खरंच नक्कीच. आणि मॅडम, एकंदर तुमच्या गावचं कसं वातावरण आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे का? सरपंच म्हणून तुम्ही लोकांच्या कामकाजामध्ये कशा प्रकारे त्यांना मदत करता, काय सांगाल आणखी? सरपंच म्हणून म्हणजे सरपंच म्हटल्यावर एकदम तळागाळातला माणूस, आणि सरपंच म्हणून एक आम्ही आमदार पण म्हटला तरी चालेल. पूर्ण गावच्या समस्या आहेत त्या सर्व सरपंचांनी सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक वेळी कोणतीही समस्या असू देत मी तिथे हजर राहून काम करून घेते, म्हणजे त्यामुळे लोकांचा पण सहभाग मला खूप चांगला आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही ज्या हे जे हे सुंदर उपक्रम राबवताय त्या सगळ्या उपक्रमासाठी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, मनापासून आभार. हा धन्यवाद. प्रांजल मॅडम, मला विचारायचं की आपण नेहमी म्हणतो की आरोग्यम धनसंपदा, आरोग्य ही खरी माणसाची संपत्ती आहे, मग या गावचं म्हणजे गावच्या मंडळींचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी ग्रामपंचायतीद्वारे तुम्ही कोणते उपक्रम राबवता, काय करता की सुदृढ गाव तुमचं असेल? ग्रामपंचायतीद्वारे महिलांचा एक विशेष हिंदू महिलांचा सण येतो, वटसावित्री आणि हळदी कुंकवाचा, तर मी सुरुवात तिथनंच केली. सुरुवातीला त्यांना वाराच्या स्वरूपात आम्ही एक डस्टबिन आणि एक खराटा दिला. हे कुठेतरी कोणाला तरी म्हणजे गमतीचा विषय वाटला की झाडू आणि खराटा म्हणजे डस्टबिन तुम्ही देताय, पण जर तुमचं आरोग्य, तुमच्या कुंकवाचं जर आरोग्य योग्य राहिलं तर एकंदरीत गाव सगळं योग्य होईल. आणि विशेष ग्रामपंचायतीच्या याच्यानी करायचं झालं म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी फॉगिंग, अंगणवाड्या, तसेच प्रत्येक गरोदर माता, स्तनदा माता या सर्वांची वेळोवेळी तपासणी, रक्तदान शिबिर वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत आम्ही राबवत असतो. तसंच डोळ्याची तपासणी, त्यानंतर मोतियाबिंदूचे ऑपरेशन, किंवा ज्या स्त्रिया आहेत ज्यांना मासिक पाळीच्या समस्या असो वा एकंदरीत मागच्या वेळेस आम्ही स्तनाचा कर्करोग ह्याची तपासणी करून घेतली. एकंदरीत ज्या महिला सरपंच असल्यामुळे या सगळ्या गोष्टी उघडपणे आपण बोलू शकतो, म्हणजे मुलींसोबत किंवा ज्या 18 वर्ष वरील मुली आहेत किंवा लहान मुली आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी सुरू होते, तर हे जे प्रश्न आहे आई वडील गावात बोलू शकत नाही मुलांशी,
तर मी हे विषय घेतले आणि आरोग्याच्या दृष्टीने मला जे करता येईल मुलांसाठी, मुलींसाठी, स्तनदा माता तसंच गर्भवती स्त्रिया हे सगळं आम्ही ग्रामपंचायत पंचायतीच्या वतीने राबवतो. खूप छान, म्हणजे कर्करोगाविषयी अवेअरनेस करण्याच्या दृष्टीने तुम्ही जे म्हणालात, जे शहरांमध्ये आम्ही बघतोय ते गावासारख्या ठिकाणी पण हे केलं जात आहे, खरंच म्हणजे खूप छान वाटलं हे ऐकून आम्हाला. लता मॅडम, तुम्ही सांगा की आरोग्यविषयक जागृती करण्याच्या दृष्टीने तुम्ही सरपंच म्हणून काय करता? शुद्ध पाणी गावाला मिळेल ह्याची व्यवस्था करते. पिण्याच्या पाण्याचा टाकीचा परिसर आहे, तो परिसर श्रमदानातूनच आम्ही स्वच्छ करतो. टाकी वेळच्या वेळी धुतली जाते किंवा आणि जे गावात मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे काही तुम्ही वेगळे काही हे करता का, त्यांच्यासाठी शिबिर भरवता का, आरोग्याची तपासणी वगैरे कशी कशी भरवता? आरोग्य शिबिर वर्षातून एकदा आरोग्य शिबिर घेतलं जातं. शिवाय 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या दिवशी मुलांना चॉकलेट वाटतात, तर आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना ड्रायफ्रूट दिले जातात. छान, म्हणजे तब्येत चांगली सुधारता येईल म्हणून ड्रायफ्रूट दिले जातात. शिवाय गावात, गाव आमचं खेडेगाव असल्यामुळं जनावरं गावात आहेत, जनावरांचं शेण घराशेजारीच असा उकिरडा केलेला असतो, तर ते आम्ही ग्रामसभेत चर्चा करून ते गावातले उकिरडे गावाच्या बाहेर हलवायला सांगितले, त्यामुळं गावचा परिसर स्वच्छ झाला. शिवाय आमच्या गावचं सांडपाणी ते फक्त नाल्यांनीच वाहतं आणि ज्या घरांना नाल्यांनी व्हायची सुविधा नाही तिथं शोष खड्डे काढलेले आहेत. शिवाय झाडं लावलेले आहेत आम्ही भरपूर, म्हणजे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करतो की त्यामुळं आरोग्य सुंदर राहील. जिथं झाडं जास्त असतील तिथं हवा स्वच्छ येईल आणि लोकांचं आरोग्य सुंदर राहील. मॅडम, हे सगळं तुम्ही आता सांगताय की शोषखड्डे काढले किंवा काय, तर त्यासाठी तुम्हाला घरोघरी भेटी द्याव्या लागत असतील, मग कसं करता तुम्ही? नाही, आमचं गाव छोटंसं, अगदी 350 लोकवस्तीचं लोकांचं गाव आहे, अगदी छोटं गाव आहे. अगदी एका ठिकाणी जरी सांगितलं की आज सभा आहे की गावातली लोक लगेच सहकार्य करतात आणि येतात, लगेच येतात. तुमचं गाव थोडंसं सोपं होऊन जातं. हो, अगदी गाव छोटं असल्यामुळं होऊन सगळं काम सोपं झालेलं. नक्कीच. प्रांजल मॅडम, मानवी जीवनाचा विकास जो आहे तो खऱ्या अर्थाने शिक्षणावर अवलंबून आहे. शिक्षण चांगलं असेल तर त्या गावाचा विकास आपोआपच होणार आहे. मग आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही एक सरपंच म्हणून काय करता? आमच्या गावात 1 ते 5 वी पर्यंत वर्गखोल्या आहेत आणि पटसंख्या जवळजवळ 70 ते 80 जवळ आमच्याकडे मुलं आहेत. याआधी आमच्या गावाची परिस्थिती अशी होती की बहुतेक मुलं खाजगी शाळेत जायचे, त्यामुळे शाळेत शिक्षणाचं म्हणजे पटसंख्या घसरत चाललेली होती. एकंदरीत मुलांच्या आईवडिलांकडे जाऊन आम्ही प्रत्येक घरोघरी भेटी दिल्या, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस आम्हाला जे कळलं, म्हणजे शाळा शिक्षण समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना घेऊन किंवा इतर ज्या महिला आहेत त्यांना घेऊन मी प्रत्येकाच्या घरी भेट दिली, त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांना वळवलं शाळेकडे. त्या लोकांनी आम्हाला जे काही सांगितलं की तुमच्या शाळेमध्ये या गोष्टी नाही आहेत, तर आम्ही त्या सगळ्या नोट डाऊन करून घेतल्या. त्यांनी आम्हाला म्हटलं की तुमच्या शाळेला कम्प्युटर नाही आहे, त्यानंतर तुम्ही इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवत नाही किंवा एकंदरीत तुमच्या शाळेचा परिसर असा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही एकंदरीत बदलल्या, शाळा पूर्ण बोलकी करून घेतली. त्यात गावातील व्यक्तींचा, म्हणजे लोकवर्गणीतून आम्ही शाळा बोलकी करून घेतली. गावात जे काही दानदाते आहेत त्यात मी आवर्जून नाव घेईन, माननीय श्री दिनेश भाऊडोले यांनी 10,000 मदत करून शाळा बोलकी केली. त्यानंतर वर्गखोल्या आणि मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने ज्या काही सुविधा किंवा ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्यात आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोजेक्टर शाळेला दिलं. कंपनीतून, लोकसहभागातून आम्ही 2 कम्प्युटर आणि मुलांना त्यांचं स्वास्थ्य ठीक राहावं, खेळासाठी त्यांना फुटबॉल पासून बॅट वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या आणि मुलांना 1 ते 13 अशा वस्तू ज्यात पेन्सिल पासून त्यांच्या शूज पर्यंत अशा प्रत्येक वस्तू आम्ही मुलांना अवेलेबल करून दिल्या. त्यामुळे मुलांचा शाळेत यायला कल वाढला, त्यांना स्कूल बॅग
स्वेटर जे काही आपल्याला करता येईल म्हणजे लोकवर्गणीतनं किंवा ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा मला जिकडनं कुठून मदत आणते काही संस्था ज्या आहेत त्या मदत करतात त्याच्यामुळे आम्ही एकंदरीत ह्या वर्षीचा रिझल्ट असा आहे की शाळेचा आमचा पट वाढला. यावेळेच्या 15 ऑगस्टला लोक एकंदरीत खूप समाधानी होती त्यातून थोडी शाळा आम्ही बदलली. अशा प्रकारे सरपंच असतील की मुलांच्या अपेक्षांचा विचार करून त्यांना शिक्षण देणारे असतील तर मला वाटतं ते होणारच आहे. खूप छान वाटलं मॅडम ऐकून. लता मॅडम तुमच्या गावामध्ये एकूण शैक्षणिक व्यवस्था कशी आहे किंवा शाळा कितवी पर्यंत आणि सरपंच म्हणून तुम्ही काय मदत करता त्यांना? शिक्षण हा माणसाचा खरं तिसरा डोळा आहे. आज शिक्षण चांगलं असेल तर भविष्य विद्यार्थ्यांचं भविष्य घडतं किंवा शिक्षण जर चांगलं असेल गावातल्या विद्यार्थ्यांना जर शिक्षण चांगलं मिळालं तर उद्याचा भावी नागरिक तो आहे. त्यासाठी आम्ही शालेय ह्याच्यावर शाळेतल्या विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. आमच्या गावची शाळा अगदी सातवीपर्यंत आहे. सातवीपर्यंत शाळा असली तरी फक्त 18 विद्यार्थी सातवीपर्यंतच्या शाळेत आहेत. याचं कारण असं आहे की आमच्या गावाची लोकसंख्या 350 आहे. मी मगाशीच सांगितलं गाव डोंगरावर आहे. उपजीविकेचं साधन दुसरं काही नाही. त्यामुळं गावातली जवळजवळ 60% लोक पुणे मुंबई या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्यामुळं साहजिकच त्यांची मुलंही त्यांच्या बरोबरच आहेत. त्यामुळं गावात अगदी कमी लोक ची मुलं गावात आहेत शाळेत. मग सातवीपर्यंत शिक्षण गावात घेतलं की पुढचं शिक्षण त्यांना 7 किलोमीटर दुसऱ्या गावात हुमगाव या ठिकाणी जावं लागतं. मध्ये कसं म्हणजे काही ट्रान्सपोर्ट व्यवस्था असते का चालतच मुलांना जावं लागतं? म्हणजे आता माझं सासर आणि माहेर तेच आहे. आमचं भालेघरच आहे. त्यामुळे मी माझ्या काळात तरी मी 6 वर्ष डोंगर खालीवरच करत होते. म्हणजे तेव्हा 4थीपर्यंत शाळा होती तेव्हा मी अगदी डोंगरानंच खालीवर करत होते. आता थोडीफार गाड्यांची प्रायव्हेट गाड्यांची सोय आहे. प्रायव्हेट गाडीनं मुलं खाली डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातात तिथून दुसऱ्या गावाला चालत जातात. कॉलेजची काही सुविधा नाहीत. 7वीपर्यंत शाळा आणि कॉलेजची त्यामुळे सुविधा काही आमच्या गावात नाहीये. कॉलेजची सुविधा एकतर सातारला जावं लागतं पाचगणी किंवा पाचवड अशा ठिकाणी जावं लागतं. आमच्या गावातल्या लोकांनी सातारा मेढा अशा ठिकाणी खोल्या घेतलेल्या आहेत की जेणेकरून शिक्षणासाठी जर विद्यार्थी पुढच्या शिक्षण म्हणजे 10वीनंतरच्या शिक्षणासाठी जर त्याला पुढे जायचं असेल तर तो सातारा राहण्याची सोय तिथं केलेली आहे. अगदी त्याच्यातून डॉक्टर इंजिनियर बरेच विद्यार्थी झालेले आहेत आमच्या गावातले. अगदी डोंगरावर गाव असलं तरी झालेले आहेत. गावात आता दानशूर लोक खूप आहेत. तर दानशूर लोकांनी आमच्या गावात ज्ञानेश्वर पवार बापू आहेत. त्यांनी लॅपटॉप दिलेला आहे किंवा आमच्या 14वित्त आयोगात आम्ही स्मार्ट टीव्ही दिलाय. जगन्नाथ पवार यांनी कपाट दिलेलं आहे शाळेसाठी किंवा हनुमंत पवार त्यांनी सॉफ्टवेअर दिलेलं आहे शैक्षणिक सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरचा मुलं इतका छान उपयोग करतात की स्वतःचा बायोडाटा स्वतः तयार करतात. अगदी एवढं छोटं गाव असलं तरी जर शाळेत गेलं आणि बघितलं तर म्हणजे मुलं ती बायोडाटा तयार करताना बघितलं की असं मनाला समाधान वाटतं की हेच आपलं यश आहे. मॅडम तुम्ही मगाचपासून म्हणताय की आमचं गाव छोटं आहे पण त्याच गावात ना डॉक्टर आणि इंजिनियर तयार झालेत ही अभिमानाची गोष्ट आहे. एक फोन आलेला आहे. मनीषा पडोळे बोलत आहेत नागपूरहून. नमस्कार मॅडम बोला. नमस्कार. मी सरपंच बोलत आहे ग्रामपंचायत चिताळा पंचायत समिती भिवापूर जिल्हा नागपूर. माझा प्रश्न आहे की शैक्षणिक गुणवत्ता जे आता आपल्या गावामधील मुलं आहे जसं म्हटलेलं आहे की खेड्याचा विकास तर आपल्या देशाचा विकास परंतु आज खेड्यातील मुलांचा जो विकास आहे तो घसरलेला आहे आणि मुले हे खाजगी शाळेकडे चाललेली आहे. तर एक महिला सरपंच आहे ग्रामसभेमध्ये लोकांचा प्रश्न असतो की गावाचा विकास कसा करायचा एक महिलेपर्यंत येत असतो. तर मला हे करायचं आहे की आपला गावाचा विकास आपल्या विद्यार्थ्यांचा प्रगती कशी वाढेल जर आपल्या खेड्यातील मुलांची प्रगती वाढेल तरच आपल्या देशाची प्रगती होईल. आणि आज अनेक शासकीय योजना असतात त्या शहरापर्यंत येतात आणि खेड्यापर्यंत येतच नाही आणि त्या तिथेच अडकून पडलेल्या असतात. तर त्या योजनांचा आहे ना तो आपल्या योजना आहेत त्या आपल्या गावापर्यंत म्हणजे तडागाळापर्यंत शासनाच्या योजना आम्हाला पोहोचल्या पाहिजे जेणेकरून
गावाचा. मॅडम मी आताच प्रांजल मॅमनी आताच सांगितलं की आम्ही शाळेसाठी हे करतो, नवीन नवीन उपक्रम राबवतो. आम्ही पण तेच करत असतो, परंतु उपक्रमामधून जो विकास होत नाही. आणि आज डिजिटल युग आलेला आहे, संगणक युग आलेला आहे. आज मी आपल्या जिल्हा परिषद असो की सीओ साहेबांपर्यंत आम्ही डिजिटल आमची शाळा करून द्या असं प्रत्येक वेळेस प्रस्ताव करतो आणि पाठपुरावा करतो, परंतु त्या पाठपुराव्याचं आणि याचं अवलोकन पूर्ण वेळेस होत नाही. तर आम्हाला काय करायचं की जी शासनाची योजना आहे त्या आमच्या खेड्यापर्यंत येऊ द्या, जेणेकरून आमचे विद्यार्थी हे शहराकडे न जाता खेड्यामध्येच राहतील आणि गावाचा विकास होईल आणि विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक दर्जा उंचावेल, तेव्हाच आपल्या देशाची प्रगती सुद्धा होईल. नक्कीच मॅडम, आपला प्रश्न आम्हाला कळलेला आहे, आपल्या प्रश्नाला मॅडम उत्तर देणारच आहे. मनीषाताईंचा फोन आलेला होता, पण तत्पूर्वी त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत. परंतु आणखी एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया, बघूया. रोहितजी बोलतायत फोनवर. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी रोहित गोळे बोलतोय सातारेवरून. हो, आपल्या कार्यक्रमामध्ये जे लता गोळे आहेत ना, त्यांचा मोठा मुलगा. अरे वा, अभिनंदन की आज तुम्ही फोन केलेला आहे. आई आहे, नक्कीच उत्तर देणार आहे. आईला पण मन भरून वाटते, कारण आईला मी लहानपणापासून बघत आलोय. एका लहान गावात म्हणजे तेच माहेर आणि तेच सासर, आणि ती स्वतः दहावी नापास असून तरीही तिनं इतकं मोठं कर्तृत्व केलेलं आहे, कारण ती स्वतः आमचं पब्लिकेशनसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मुलांचं डीटीपीचं काम करते. ज्ञानदीप पब्लिकेशन म्हणून पब्लिकेशन आहे, त्या पब्लिकेशनसाठी ते पूर्ण जे स्पर्धा परीक्षेचं संचय त्याचं स्वतःच डीटीपीचं काम करते. आणि ते बघूनच आम्हाला जी प्रेरणा मिळते. मी स्वतः मॅडम मरीन इंजिनियर आहे आणि माझा जो भाऊ आहे तो पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. या सगळ्या आमच्या दोघांच्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर माझ्या आईचा आहे. ती तिथं बसलेली आहे आणि मला मॅम म्हणजे शब्द अपुरे पडतात तिच्याबद्दल बोलायला, समजू शकते आईबद्दल बोलायला अपुरे पडतीलच नक्कीच. आणि मला वाटतं की मुलाकडनं ही पोचपावती आईला जेव्हा मिळते तेव्हा यापेक्षा दुसरी कोणतीच आनंदाची गोष्ट नाहीये. नक्कीच खूप छान वाटलं ऐकून ह्या प्रतिक्रिया. प्रांजल मॅडम, मला पुढे असं विचारायचं आहे की आपण नेहमी म्हणतो की जलम एव जीवनम, पाणी हेच जीवन आहे आणि पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे. तुमच्या गावामध्ये एकंदर पाण्याची स्थिती कशी आहे? मुबलकता आहे का? नसेल तर तुम्ही काय करता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून? यापूर्वी आपल्याला मनीषाताईंचा फोन आलेला होता, काही कारण विसरलो. तर त्यांचा असा प्रश्न होता की विविध योजना राबवल्याने शाळेत मुलांचा पट वाढत नाही किंवा मुलं शाळेत येण्यासाठी आपण काय करावं. प्रत्येक वेळी आपण जर एखाद्या गोष्टीला जर कारणं देत बसलो तर आपण यशस्वी होत नाही. गव्हर्नमेंटकडे किंवा सीओ साहेबांकडे पाठपुरावा करून जर आपल्याला ती सिस्टम मिळत नाहीये, जर आपण प्रोजेक्टर, साधंसं उदाहरण, प्रोजेक्टरसाठी जर आपण एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादं लेटर दिलं तर ते लगेचच जर आपल्याला नाही मिळालं तर हताश होऊन न जाता काहीतरी दुसरा मार्ग शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कुठेतरी लोकवर्गणी केली पाहिजे, म्हणजे जर लोकवर्गणी आपण केली किंवा ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगातून जर थोडी मदत करून आपण शाळेसाठी काही वेगळं जर केलं तर हा तुमचा निश्चितच एक वेगळा प्रोजेक्ट होऊ शकतो. आणि मुलांचा कल कसा वाढेल यासाठी विविध खेळ उपक्रम हे आपण लहान मुलं आहेत तर लहान मुलांच्या हिशोबाने काही खेळ असं करून काहीतरी वेगळा करा, म्हणजे जेणेकरून त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळेल. म्हणजे नुसतं शासनाला आपण दोष देत बसण्यापेक्षा की आपल्याकडनं थोडंसं पावलं उचलून मुलांचा पट कसा वाढेल हाच खरा प्रश्न आहे, हीच परीक्षा आहे तुमची. जर का ती आपण घेतली तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. हा माझा एक अनुभव आहे. मी पण प्रत्येक घरी मुलांसाठी फिरली आणि आज माझा पट वाढलेला आहे. जर त्यावेळेस मी म्हटलं असतं की नाही या शाळेत मुलं येत नाही, खासगी शाळेत जातात, तर आपण जर काहीही केलं तरी मुलं येणार नाही, तर निश्चितच मुलं येत नाही. जसा विचार आपण केला तसं नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करतो आणि यश मिळतं. नक्कीच, म्हणजे मला वाटतं प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गळे, जे तुम्ही केलंय ते प्रत्येकाने करणं मला वाटतं आज गरजेचं आहे. मॅडम लता मॅडम, तुम्हाला विचारायचं की आपण नेहमी म्हणतो की पाणी जपून वापरायचं, पाण्याचं योग्य नियोजन करायचं जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पाण्याचा तुटवडा होणार नाहीये, तर मग तुमच्या गावामध्ये एकंदर पाण्याची स्थिती कशी आहे? आमच्या गावातली पाण्याची स्थिती 8 महिने भरपूर पाणी असतं आणि 4 महिने पाण्याचा तुटवडा पडतो. साधारण एप्रिल मे आणि जून ह्या 3 महिन्यात जर पाण्याचा तुटवडा पडणार आहे तर आम्ही जानेवारीपासूनच त्याची सुरुवात करतो.
लोकांना पाणी कमी वापरायला सांगतो. मग ती सुरुवात कशी करतो की नेहमी पाणी जर 24 तास नळ खुला असेल तर जानेवारी पासूनच नळांना आम्ही कुलूप लावतो आणि सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास सोडतो. असं 1 महिना चालून परत पुढच्या महिन्यात आम्ही परत सकाळी 1 तास पाणी सोडतो. असं हे झाल्यानंतर परत एप्रिल मे मध्ये तर अजूनच पाणी कमी पडतं. मग अगदी प्रत्येक घरात 3 ते 4 हंडेच फक्त पाणी द्यावं लागतं, इतका पाण्याचा तुटवडा येतो उन्हाळ्यात. अगदी टंचाईत गाव आहे आमचं, त्यामुळं इतकं पाणी कमी असतं. जलसंधारणाची कामं गावात भरपूर झालेली आहेत, पण गावचा भूजल सर्वेक्षण आम्ही केलं, त्यात त्या भूजल सर्वेक्षण ह्याने असं सांगितलं की तुमचं गाव जरी डोंगरावर असलं तरी पाणी तुम्ही किती मुरवण्याचा प्रयत्न केला तरी ते पाणी खडकापर्यंतच मुरणार, खडकापासून पाणी परत झऱ्याच्या रूपानं वाहून जाणार. त्यामुळं गावात पाण्याचा स्रोत अगदी कमी आहे. आपण जलव्यवस्थापनाविषयी बोलत होतो, प्रांजल मॅडम तुमच्या गावातलं जलव्यवस्थापन कसं करता, कसं आहे पाणी, मुबलक आहे का, कसं नियोजन केलं जातं? मागच्या म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत गावात पाण्याचा तुटवडा होता, त्यात आम्ही पाण्याच्या वेळी ठरवून घेतल्या. म्हणजे जर गावात एखादा कार्यक्रम असला की प्रत्येक वेळी नळ सोडले जायचे, त्यामुळे ज्या घराला पाण्याची गरज होती त्या घराला तर पाणी मिळतच होतं, पण एकंदरीत बाकी जिकडे नळांची गरज नव्हती तिकडे ते पाणी वाया जायचं. त्यामुळे सर्वात आधी आम्ही त्या पाण्याचं नियोजन करून घेतलं की दिवसा आणि वाढ या वाईज आम्ही प्रत्येकी विभाजन केलं त्या पाण्याचं आणि ती वेळ ठरवून घेतली. त्यानंतर दुसरं असं केलं आम्ही की प्रत्येक घरून निघणारं जे सांडपाणी आहे ते आम्ही एकत्र जमा करून शोषखड्डे आणि ते पूर्णच्या पूर्ण स्मशानघाटामध्ये एका नाल्याला जमा करून घेतलं, ते जमिनीत मुरवलं. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याची पातळी वाढवून घेण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही चालू केलं आणि प्रत्येक घरी जिथे गटार नाही आहेत तिथे आम्ही शोषखड्डे करून घेतले, त्यामुळे जितकंही पाणी बाहेर निघणारं होतं ते सगळं जमिनीत मुरलं गेलं, तरी पाण्याची पातळी तशी वाढली. आणि यावेळेस जिथे आम्ही एक कोरडी विहीर होती स्मशानघाटामध्ये तिथे पाणी नव्हतं, तिला आडवे बोर केले, आम्ही सगळे प्रयत्न केले, पण शेवटी आम्ही ठरवलं की पाणी जे पावसाचं पाणी आहे ते एकंदरीत त्या विहिरीला आणायचं. असं करून त्या विहिरीला आणलं. आज त्या विहिरीच्या पाण्याची पातळी तुम्ही बकेटनी पाणी काढू शकता इथवर वाढलेली आहे. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही प्रयत्न केला आणि तो 100% यशस्वी झाला. त्यामुळे इथून इकडे जल व्यवस्थापन किंवा वरचं पाणी जे आहे त्याचं नियोजन आणि ते जमिनीत कसं मुरेल यावर आमचा प्रयत्न तसाही चालू आहे आणि मी करतो आहे. तसंच गावात आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट बसवलेला आहे. पाण्यात जे होणारे आजार आहे ते नुसते पाण्यामुळे व्हायचे, त्यामुळे आम्ही आरो प्लांट बसवून घेतलेला आहे. 5 रुपयाला 20 लिटर पाणी असं प्रत्येकी गावाला दिलेलं जातं आणि तो जो प्लांट आहे तो आमच्या बचत गटाच्या महिला चालवतात, त्यामुळे त्या बचत गटाच्या महिलांना त्यातून उत्पन्न मिळालं. तसंच प्रत्येक नळाला आपण फेरूल लावून घेतलेलं आहे. नळाला आधी फेरूल नव्हतं, त्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित नव्हतं. आता फेरूल लावल्यामुळे प्रत्येक सगळीकडे पाणी व्यवस्थित जातं आणि यावर्षी आमच्या गावाला एकही टँकर किंवा पाणी बाहेरून मागवण्याची म्हणजे कंडिशन नाही आली. वाक्या बात आहे, खूप छान वाटलं. म्हणजे हे तुम्ही सगळं जे व्यवस्थापन करताय, अर्थात हे व्यवस्थापन करताना तुम्हाला आराखडा काढावा लागला असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही हे नक्कीच केलेलं असेल. लताजी तुम्हाला पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की खरं तर कोणतंही व्यसन हे नेहमीच वाईट, म्हणजे मग ते दारूचं असो किंवा तंबाखूचं असो, तर आणि व्यसनाच्या आधार आहारी एकदा माणूस गेला की मग घराच्या घर उद्ध्वस्त झालेली आपण बघितलेली आहे, तर अशा व्यसनांपासून दूर राहावं आपलं गाव यासाठी तुम्ही एक सरपंच म्हणून काय करता, कोणते उपक्रम राबवता? गावात आम्ही दारू विक्रीच होऊन देत नाही. वा हा. आणि तंबाखूसाठी ग्रामपंचायतीतच शपथा घेतल्या की गावात कोणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कोणीही तंबाखू खाऊन यायचं नाही. गावातील महिला आणि पुरुषांनी सगळ्यांनी शपथ घेतली. त्यातून बरेचशे लोक जे ते व्यसन सुटलेलं आहे आणि बरेचसे ह्याच्यावर येत आता मार्गस्थ आहेत व्यसन सोडण्याच्या. त्यांना हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम घेतला, व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेतला आम्ही. त्यात त्यांना
म्हणजे तंबाखू दारू ह्याच्यापासून काय रोग होतात ते अगदी लाईव्ह दाखवलं, ह्याच्यावर दाखवलं, प्रोजेक्टरवर दाखवलं, त्यामुळं बरेच लोकांची व्यसनं कमी झालेली आहेत. मॅडम, हम सबका यही सपना स्वच्छ भारत हो अपना असं आपण नेहमीच म्हणतोय, आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणयुक्त भारताचं स्वप्न बघितलं आणि त्या दृष्टीने स्वच्छता भारत अभियान सुरू केलेलं आहे. तर तुमच्या गावामध्ये हे अभियान कसं चालवलं जातंय किंवा अभियानाला पाठबळ तुम्ही कसं देताय? स्वच्छता हा एक संस्कारच आहे, त्यामुळे स्वच्छता करायला सांगणं ही एक शोकांतिका आहे. जर आपण कुणाला सांगितलं की तुम्ही स्वच्छ करा, आपला आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ करा, हे जर सांगितलं तर शोकांतिका आहे. पण आमच्या गावात सगळे माजी सरपंच, सगळे महिला मंडळ, आम्ही दर रविवारी आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच हे सगळे मिळून आम्ही दर रविवारी ग्राम स्वच्छता अभियान राबवतो. 2 तास आम्ही श्रमदान करतो, त्यामुळे ही गावाला आम्ही सवय लावून घेतलेली आहे. लोकांकडनं शपथा घेतल्या, महिला आवर्जून मदतीला येतात, आजूबाजूचा पूर्ण परिसर नीट स्वच्छ क्लीन करतात. त्यानंतर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न होतं की पूर्ण देश स्वच्छ झाला पाहिजे, तेच स्वप्न आमचं आहे की आमचा अख्खा गाव स्वच्छ झाला पाहिजे. परिणाम असा आहे की आज आमच्या गावामध्ये तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही. अगदी लहान लहान मुलं चॉकलेटची रॅपर खाऊन डस्टबिनमध्ये टाकतात. चांगल्या सवयीचा त्यांना सवय लागलेली आहे. आणि प्रत्येक वेळी गावात आमच्या आठवडी बाजार भरतो, दर बुधवारी आमच्या गावाला बाजार भरतो. तर गुरुवारी 12 वाजेपर्यंत आमच्या रस्त्याच्या मुख्य रस्त्यातच बाजार भरतो. तर 12 वाजेपर्यंत आमच्या रस्त्यावर एक तुम्हाला साधा प्लास्टिक किंवा एक टमाटर पण मिळणार नाही, इतकं प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाईवर आमचं विशेष लक्ष असतं. नक्कीच. लताजी, तुम्ही मला सांगा की घर सुंदर तर गाव सुंदर, आणि गाव सुंदर तर देश सुंदर असं आपण म्हणतोय, तर घराघरात ही स्वच्छता तुमच्या गावामध्ये कशी केली जाते? स्वच्छता नांदेल तिथं आरोग्य टिकेल. नक्कीच. ह्या ह्याच्यातून घरापासूनच स्वच्छतेला सुरुवात करायची. ह्यासाठी आम्ही स्वच्छ म्हणजे गावात आमच्या 100% शौचालय आहेत, आणि ती गेले 20 वर्षापासून आहेत. अगदी एवढं डोंगरावर गाव असून 20 वर्षापासून गावात 100% शौचालय आहेत, आणि गावातले सगळे लोक शौचालयाचा वापर करतात. गावात लसीकरण नेहमी म्हणजे आशामार्फत नेहमी होतं. शिवाय गावात शाळेतील मुलांना शिक्षकांनी अशा चांगल्या सवयी लावल्या आहेत की शाळेतील मुलांमार्फत आपण मोठ्या माणसांनी किती जरी सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत, पण घरातल्या एखाद्या लहान मुलानं सांगितलं की लगेच घरातली माणसं ऐकतात. मग शाळेतूनच मुलांमार्फत घरात सांगितलंय. आता दर शनिवारी आमच्या शाळेतली मुलं गावात एक तासभर गावात फिरून प्लास्टिकचा कागद असेल काय असेल तो उचलून जमा करतात, गोळा करतात आणि त्याची विल्हेवाट लावतात. शिवाय आम्ही गावात असं एक सांगितलेलं आहे की प्रत्येकानं आपल्या कचऱ्याची विल्हेवाट ज्याची त्याने लावायची, म्हणजे कुणी शेतात जाऊन करेल किंवा काय, पण त्यामुळे आमची अशी व्यवस्था वेगळी अशी व्यवस्था काहीच नाहीये. सगळं प्रत्येक जण स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावतं. आमचं गाव अगदी प्लास्टिक मुक्त गाव आहे. नक्कीच. मॅडम, खरं तर तुम्ही दोघे जे काही मुद्दे मांडताय ते खरंच ऐकावेसे वाटतायत, थांबू नये असं वाटतंय, पण कुठेतरी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायचा आहे. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/ddsahyadri. आपण ईमेल देखील करू शकता आपल्या प्रतिक्रिया sakhisahyadri@gmail.com. आपण हा कार्यक्रम त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम युट्यूबवर बघू शकता, त्यासाठी आमचा पत्ता आहे www.youtube.com/ddsahyadri. आणि आपण ट्विटरवर देखील नक्कीच ट्विट करू शकता. मॅडम प्रांजल मॅडम, तुम्ही मला सांगा की आता या क्षेत्रामध्ये मुलींनी यावं, सरपंच बनावं, यासाठी तुम्ही मुलींना काय संदेश द्याल? अगदी थोडक्यात सांगा. स्त्री जन्म देऊ शकते तर ती काही पण करू शकते. स्त्री आहे, मुलगी आहे, म्हणून मला ह्या गोष्टी जमत नाही, या सगळ्या आपल्या आपण ठरवून घेतलेल्या की मला जमत नाही,
आपण काय ठरवतो मला जमत नाही, आपण ठरवायचं मला जमतं, करायचं प्रयत्न आणि परमेश्वर, आपण प्रयत्न करायलाच पाहिजे आणि नक्कीच ते सगळ्यांना जमेल आणि मुलींनी तर नक्कीच पुढे यायला पाहिजे. नक्कीच स्त्री जन्माचं स्वागत असंही आपण करतो आहे आणि करायलाही पाहिजे. बरोबर. आणि तुमच्याकडे बघून, तुमच्यासारखा आदर्श सरपंच बघून नक्कीच आज बऱ्याच मुलींना प्रेरणा मिळणार आहे आणि आपणही ह्या पदावर रुजू व्हावं अशी सुप्त भावना त्यांच्या मनामध्ये आज निर्माण होणार आहे. काय सांगाल लता मॅडम, तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? मी माझ्या भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की सर्वांनी जे आपल्याला जे जमत नाही काम ते पहिलं करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ते जमेलच. आज नाही जमलं तर उद्या जमेल, उद्या नाही जमलं तर परवा जमेल, पण प्रयत्न करत राहा. नक्कीच. आपण दोघेही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अतिशय सुंदर मोलाचं असं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे, त्यासाठी सखी सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार. कसा वाटला आमचा कार्यक्रम, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा. तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री.